नमस्कार, मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे खोडे बाबा मॅथ्स गुरुजी। आता मूलभूत प्रक्रियेवरचे आपल्याला पुढचे गणित पाहायचे। कालच्या भागापर्यंत आपण 40 पर्यंत गणित पाहिलेत, आता आपल्याला पुढचे गणित पाहायचे। सिरीज खूप मोठी आहे आणि आता खास गणित सुरू होत आहेत, कारण की इथून पुढे आज आता अपूर्णांकावरचे गणित आहेत आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे। अपूर्णांकाच्या गणितासाठी काय माहिती पाहिजे? तर व्यवहारी अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकात आणि दशांश अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात नेत आलं पाहिजे। ठीक आहे, मग चला पाहूया तर काय म्हणतात गणित ते। त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, दुसरी गोष्ट लाईक करा, बेल आयकॉन दाबा, त्यातला ऑल पर्याय निवडा आणि होता होईस्तोर कंटेंट शेअर करा। तुमच्या कंटेंट शेअरमुळं मला खूप सारा फायदा होतो। आता आणखी बघा, आणखी एक महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी सूचना अशी आहे की आपण जो कोर्स खाली जी लिंक चालू आहे तो कोर्स आपण 60% डिस्काउंटनं विकतोय, पण त्यातल्या शेवटचे हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये डिटेल सर्व काही शिकवण्यात आलेलं आहे। या कोर्समधले शेवटचे फक्त आता 100च ऍडमिशन बाकी आहेत। खूप सारे ऍडमिशन झालेले आहेत, 100च ऍडमिशन बाकी आहेत शेवटचे। तर आपलं ऍडमिशन लवकरात लवकर कन्फर्म करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल की जास्त फीस महागात पडणार नाही। रिअलिटीत या कोर्सची फीस 999 रुपये आहे, त्याच्यावर 60% डिस्काउंट देऊन तुम्हाला तो 399 मध्ये पडतोय। पण लवकरच हे डिस्काउंट काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल। 60% डिस्काउंट जे आहे ते कमी होऊन जाईल आणि तुम्हाला कोर्स काय पडेल, महागात पडेल। तर कोर्स महागात पडण्याआधी आपलं ऍडमिशन करून घ्या। ठीक आहे, चला तर सुरू करूया पुढच्या प्रश्नांना। बघा, पहिलाच प्रश्न आहे अकोला चालकला आलेला आणि हा आहे दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांक काय आहे? तर 0.125 इज इक्वल टू व्हॉट असा प्रश्न आहे, किंवा 0.125 याच्या बरोबर काय असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ठीक आहे, मग मला एक सांगा, दशांश अपूर्णांक जो असतो याला व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करायचं असेल तर सर्वात सोपा उपाय आहे, किती घर सोडून पॉइंट आले, 3 घर सोडून, आणि 3 घर सोडून त्याच वेळेस पॉइंट येतो। जर तुम्ही दशांश अपूर्णांकाचं व्यवस्थित बेसिक केलेलं असेल तर तुम्हाला समजून जाईल की 3 घर सोडून तेव्हाच पॉइंट येतो ज्या वेळेस त्याच्या छेदात काय असतात, 1000 असतात। 3 घर सोडून पॉइंट येतो छेदात काय लिहायचे, 1000। वर आणि खाली कशाने भाग जातो, 25 ने भाग जातो, 25 5 आणि 25 चूक, परत 4 1 5 1 5 आणि 5 48, 1/8 असं तुमचं काय येऊन जाते, आन्सर येऊन जाते 1/8, ऑप्शन क्रमांक 2। चला पुढचा प्रश्न बघूया। ठीक आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतोय, पुढचा प्रश्न सुद्धा दशांश अपूर्णांकाचाच आहे, तर बघूया त्याला शॉर्टकट मध्ये कसं सॉल्व्ह करता येईल। तर बघा पुढचा प्रश्न काय, आता बघा 2 1/5 1/500 सॉरी 1/50 1/500 असा प्रश्न। ठीक आहे, काय बात नाही, असू दे। मला एक सांगा, ऑप्शन बघा, ऑप्शन ऑप्शनवरून तुम्ही 2 ऑप्शन इझिली कापू शकता। आता याचं जे उत्तर येणार ते पॉइंट मध्ये येणार आहे, याचं उत्तर सुद्धा पॉइंट मध्ये येणार आहे, याचं उत्तर सुद्धा पॉइंट मध्ये येणार आहे। आपल्याकडे ऑप्शन काय काय, 22.22, 2.222, पुढे 11.11 आणि 2.111, यातले 2 ऑप्शन तुम्ही सहज काढू शकता। हे जे उत्तर येणार आहे ते येणार आहेत पैशात। ठीक आहे, मग पैसे जर सोडून दिले तर पैसे वाढून वाढून किती वाढणार आहेत, होऊन होऊन किती पैसे होतील, 100 पैसे 1000 रुपयाचा फरक पडेल। रिअलिटीत रुपये किती आहेत आपल्याकडे, फक्त 2, आणि 2 च्या जवळ फक्त 2 ऑप्शन आहेत, हे 2 ऑप्शन कटलेत, हा विषय संपला। कारण की हे 22 रुपये आहेत, आपल्याकडे फक्त 2 रुपये आहेत। हे पैसे मिळून मिळून काय करणार आहेत, करून करून काय करतील, 1 रुपया बनवतील, 2 आणि 1 3 उत्तर होईल, पण हे एवढी कमी सुद्धा बनवणार नाहीत, म्हणजे हे 2 ऑप्शन काय झाले, कटले। आता बघा, या 2 ऑप्शन पैकी तुम्ही उत्तर काढू शकता, डेफिनेटली काढू शकता। कसं, तर याचं जर तुम्ही उत्तर काढलं तर ते 0.2 येते, तुम्ही लक्षात घ्या, याचं जर उत्तर किती काढलं, 0.2, म्हणजे 2.2 असं उत्तर पाहिजे, हे आहे, हे कटलं। ठीक आहे, नसेल जमत तर डायरेक्ट कसं सोडवायचं ते सांगतो पद्धतीनं, हे मी ऑप्शन कट पद्धतीनं सांगितलं। ठीक आहे, पद्धतीनं दशांश अपूर्णांकात उत्तर आणायचं म्हणजे छेदात काय लागतात, तर छेदात लागतात 10, 100, 1000, 10000। मग इथे 10 करायचं म्हणल्यावर 2 ने गुणा, इथे 2 ने गुणा, इथे सुद्धा 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 2 ने गुणा, म्हणजे 2 अधिक 2/10 प्लस 2/100 प्लस 2/1000 आणि कन्वर्जन करा, 10 म्हणजे 10 आहे म्हणून 0.2, पुढे
0.02 पुढे 0.002 बेरीज करून घ्या, घर सारखे करा, तीन तीन घर, इथं तीन इथं तीन इथं तीन, आणि बेरीज करा दोन दोन दोन, पुढे 0 2 2 2, पुढे 0 0 2 0 2.2, अशी बेरीज करून घेता येते. ह्याला तुमचं उत्तर 2.222. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय काय करायचं ते. बघा पुढे चढत्या क्रमाने लावा म्हणतात, ए बी सी डी आणि ई. ठीक आहे, काय बात नाही आहे, इझी आहे, जास्त काय अवघड नाही आहे. भागाकाराला की तुम्ही चढता क्रम लावू शकता, उतरता क्रम लावू शकता, मोठी संख्या काढू शकता, छोटी संख्या काढू शकता. ए 508 आहे, काहीच नाही, 2 0 वाढवा आणि भागणं सुरू करा. समजा 2 0 वाढवलं आणि भागणं सुरू केलं तर 5 8 सख 48 राहिले 2 8 2 16, याचं उत्तर आलंय 62. ए चं उत्तर आहे 62. पुढे बी चं उत्तर 7 छेद 12, म्हणजेच या 7 वर 2 0 वाढवा आणि भागणं सुरू करा. 12 12 सख 12 5 60, राहिलेत किती 10. त्याच्यानंतर 12 सख 72, 12 सख 84, 12 8 96. ठीक आहे, हे आलेत किती 58. चला पुढे, पुढचं उत्तर 13 छेद 16, सी बरोबर 13 छेद 16. ठीक आहे, 2 0 वाढवा आणि भागणं सुरू करा. 16 सख 96, 16 7 112, 16 8 128, नाशे राहिले 2, 16 1 16, हे उत्तरलं 81. ठीक आहे, पुढे डी नंबरचं उत्तर काय आहे, तर डी नंबरचं उत्तर आहे 16 छेद 29. हे 2 0 वाढवा. आता 29 चा पाढा येतो का, नाही येत, पण आपण 30 चा पाढा म्हणू शकतो. 30 5 150, 150 पेक्षा थोडेसे 5 कमी, म्हणजेच 145 राहिले किती 15, आणि 30 चूक 120 म्हणजे 54, असं याचं आन्सर येते. ठीक आहे, अंदाजे कसं भागायचं हे मी सांगितलंय तुम्हाला, हा भागाकार कसा करायचा हे मी आधीच सांगितलेलं आहे. ई ई आहे 3 छेद 4, 2 0 वाढवा भाग आहे ते उत्तर 75. आता तुम्हाला क्रम कोणता लावायचा आहे, तुम्हाला क्रम लावायचा आहे चढता क्रम, आणि चढता क्रम लावायचा म्हणजे पायऱ्या चढल्यासारखं असते. ठीक आहे, म्हणजे कमी कडून जास्त इकडं, सर्वात कमी व्हॅल्यू लिहावं लागेल आधी. सर्वात कमी कोण आहे, डी. तर डी सुरुवातीला असलेले ऑप्शन बघा, 1 आणि 1 आणि 4. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी काय येईल, सगळ्यात जास्त उत्तर असलेलं सी. पहिलं डी आणि शेवटचं सी, एवढंच पहा. डायरेक्ट आलं तुमचं उत्तर कुठं, ते लिहित बसू नका, ऑप्शन क्रमांक 3. हे आलं तुमचं आन्सर ऑप्शन क्रमांक 3. पहिल्यांदा सॉरी, ऑप्शन क्रमांक 1, सॉरी सॉरी मी थोडस इथे गलत केलं, एकच मिनिट. कसं झालं, पहिलं डी आणि शेवटचं सी, ऑप्शन क्रमांक 1 असं त्याचा आन्सर येते, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, चला पुढे बघूया. पहिलं डी आणि शेवटचं सी, कारण की चढता क्रम लावतो म्हणल्यावर सर्वात पहिल्यांदा छोटी संख्या येईल, सर्वात छोटी सगळ्यात मोठी संख्या येईल. उत्तर आलं आहे 43 क्रमांकाचं, ऑप्शन क्रमांक 1. चला पुढे घेऊया पुढचा प्रश्न. हा प्रश्न तर इझी आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे. आता स्थानिक मूल्य सर्वाधिक जर पाहिजे असेल तर तो सगळ्यात मोठ्या ठिकाणी बसायला पाहिजे, आणि संख्या काय आहे. स्थानिक मूल्य काढणं सुद्धा खूप सोपं आहे, जसं की 13456. तर या 5 चं स्थानिक मूल्य काय आहे, 50. ठीक आहे, पुढे 13546, या 5 चं स्थानिक मूल्य काय आहे, 500. काय करायचं, 5 लिहून घ्यायचे, पुढचे 0 लिहून टाकायचे, आलं तुमचं स्थानिक मूल्य. पुढे 15346 याचं मूल्य 5, आणि पुढे राहिलेली 0, 5000. तर पुढे 56341 याचं स्थानिक मूल्य 1 2 3 4. पहावर सगळ्यात जास्त स्थानिक मूल्य कुठं आलं, तर इथं आलं, हे 50000 याचं स्थानिक मूल्य. डायरेक्ट तुमचं उत्तर काय होते, 50000. चला नेक्स्ट क्वेश्चन अपूर्णांकाचाच आहे, थोडस टाइप मध्ये मागे पुढे झालंय, काय बात नाही, करून घेऊया. चला तर काय काय म्हणते, 4 छेद 7, पुढे 4 छेद 7, पुढे काय म्हणते, 3 छेद 7, 5 छेद 7 आणि 2 छेद 7 यांच्या मधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. काहीच करायची गरज नाही, तुम्हाला जर स्टोरी ध्यानात असेल, कोर्समध्ये मी डिटेल स्टोरी सांगितलेली आहे, बघा स्टोरी जर ध्यानात असेल तर काय म्हणते स्टोरी. एक तर भाऊ सारखे करा, नाही तर जमीन सारखी करा. 4 छेद 7, पुढे 3 छेद 7, पुढे 5 छेद 7, पुढे 2 छेद 7, यामधला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा. एक मी जशी आधी पद्धत सांगितली तसं सोडवू शकता, काय करा,
दोन शून्य वाढवा, दोन शून्य वाढवा, दोन शून्य वाढवा, दोन शून्य वाढवा, भागा आणि उत्तर काढा. पण त्याच्यापेक्षा इझी आहे बघा, हे सगळं सारखं आहे. म्हणजे 400 एकर जमीन 7 भाव आहेत, 300 एकर जमीन 7 भाव आहेत, 500 एकर जमीन 7 भाव आहेत, 200 एकर जमीन 7 भाव आहेत. भाऊ सगळीकडे सारखे आहेत. मग जमीन वाट्यावर कोणाच्या जास्त येईल? तर ज्याच्याकडे सर्वात जास्त जमीन येईल त्याच्या वाट्यावर सर्वात 500 एकरात 7 भाऊ. म्हणजे याचा अर्थ याच्याकडे सगळ्यात जास्त जमीन येणार आहे. अहो सगळीकडे भाऊ सारखेच येतं, पण जमीन व्हेरिएबल आहे. 400 एकरात 7 जण प्रत्येकाच्या वाट्यावर, 200 एकरात 7 जण. आता ऑब्विसली जमीन जास्त असेल तर जमीन प्रत्येकाच्या वाट्यावर काही जास्तच येईल. ख्याल आहे तुमचं उत्तर. नसल जमत तर पद्धतीनं काढा. मी तर डायरेक्टच सांगेन, या पद्धतीनं स्टोरी ध्यानात ठेवली की उत्तर येऊन जाते. ठीक आहे, चला भागा. 7 5 35 राहिले 3, 7 6 28 सॉरी 5 राहिले होते, 7 5 35 राहिले 5, 7 7 49 पुढे 7 6 28 राहिले 2, 7 2 14 पुढे 7 7 49 राहिला 1 7 1 7, 7 2 14 राहिले 6, 7 8 56. बघा वर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे, तर ज्याचं उत्तर सर्वात जास्त मोठं आलं ते तुमचं उत्तर आहे. आणि ते उत्तर आहे 5/7 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. हे तुमचं काय आहे आन्सर? आहे ऑप्शन क्रमांक 3, 5/7 हे का, हे तुमचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढे काय म्हणतोय बघा प्रश्न. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तोच विषय आहे आणि तेच गणित आहे, परत सुद्धा त्यामध्ये अवघड असं काही नाहीये. बघा काय म्हणतोय. तर ऑप्शन काय काय आहेत? ते आहेत 16/15, पुढे 9/8, त्याच्या पुढे आहे 13/15, आणि त्याच्या पुढे आहे 6/5. इझी आहे. 2-0 वाढवा, 2-0 वाढवा, 2-0 वाढवा, 2-0 वाढवा आणि भागा. डोकं दुखवत बसू नका. कोणते अंश मोठा छेद मोठा याच्या नादात लागू नका. डायरेक्ट भाग सुरू करा. 15 1 15 राहिला 1, झाले 10, भाग जात नाही. मग 0 आला, 15 90 याचं उत्तर आलं 106. 8 1 8 राहिला 1, 8 1 8 राहिला 2. ठीक आहे, 8 2 16 112 आलंय, 15 8 120 राहिले किती 10, आणि 15 90 याचं उत्तर आलं 86. 15 5 1 5 राहिला 1, 5 2 10 120. पहा सर्वात मोठा अपूर्णांक, ज्याचं उत्तर सर्वात मोठं आलं तो सर्वात मोठा अपूर्णांक आहे, 5/6 हे आले तुमचं आन्सर, 5/6. चला पुढे घेऊया. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं काय आहे? उत्तर आहे 6/5, ऑप्शन क्रमांक 4. चला पुढे. आता बघा या संख्येतील 4 व 7 स्थानिक किमतीतील फरक किती. आता स्थानिक किमती काढणं सोपे आहे. पहिल्या संख्या लिहून घ्या. संख्या काय आहे? 15 45 972, 15 45 972 लिहून घेतली व्यवस्थित. ठीक आहे, काय वाटत नाही. 4 ची स्थानिक किंमत 4 लिहा, पुढे किती संख्या बाकी येतात 4, तेवढी 0 लिहून टाका. 7 ची स्थानिक किंमत 7 लिहिली, पुढे बाकी किती येत 1, यांच्यातला फरक म्हणजे वजा बाकी 0, शेवटी 0. आणि 0 7 जात नाहीत म्हणून उसने घ्यायला लागतील, इथे राहतील 3 9 9 आणि 10, 10 7 गेले 3. शेवटी 30 असलेला पर्याय किती आहे? एकच आहे. ऑप्शन क्रमांक किती? 3. पूर्ण उत्तर काढण्याच्या नादी लागू नका. आलं तुमचं उत्तर, कशाला पूर्ण उत्तर काढून वेळ वाया घालता. ठीक आहे, पुढे सुद्धा 9 ची स्थानिक किंमत विचारली आहे. 9 ची स्थानिक किंमत पुढच्या प्रश्नात 6,54,897 यामध्ये कशाची स्थानिक किंमत विचारली आहे? 9 ची. 9 पुढे संख्या किती? 1. हे 90 ही आली आहे तुमची स्थानिक किंमत. 48 प्रश्नाचं सुद्धा उत्तर काय आहे? 90 आहे. ठीक आहे, चला पुढे 48 प्रश्नाचं उत्तर 90. पुढे घेऊया पुढचा प्रश्न. आता बघा हा प्रश्न तर बेरजेचाच आहे, डायरेक्ट डायरेक्ट आहे, अवघड काहीच नाहीये, प्रश्न सांगण्याची गरज सुद्धा नाही असं मला वाटते, कारण की ही सरळ बेरीज आहे. 1000 अधिक 100 1100 11 10 1110 आणि 1111 ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं काय आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. आधीचं काय किती होतं उत्तर? 90. ठीक आहे, 90. चला पुढे. पुढे घेऊया. आता
सात या सात व तीन या स्थानिक अंकातील फरक किती आता बघा सात आणि तीन दशांश पूर्णांक आहे याची स्थानिक किंमत कशी काढायची 45.8723 आता बघा पहिल्यांदा आपण सरख्या संख्येची स्थानिक किंमत खूप सोपी काढली जर सरखी संख्या असेल सातची स्थानिक किंमत सातच्या पुढे शून्य पाचची स्थानिक किंमत पाचच्या पुढे चार शून्य डायरेक्ट आली असते पण आता सरखी संख्या नाही ही दशांश पूर्णांकात आहे दशांश पूर्णांकात इकडच्या शून्याला महत्व नसते अलीकडच्या शून्याला महत्व असते मग सातची दशांश पूर्णांकातली किंमत काढायची की नाही सात इकडे शून्य लिहून घ्यायचे संख्या किती राहिली एक एक शून्य ह्याली सातची स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत तीन लिहून घेतली अलीकडे शून्य किती आहे संख्या किती आहे तेवढे शून्य आणि यांची वजाबाकी जर मी वजाबाकी करायचं म्हटलं तर सातशेतून तीन गेले सहाशे त्र्याण्णव आणि चार घर सोडून पॉईंट हे आले तुमचं उत्तर सॉरी सत्त्याण्णव ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे चला पुढे सोडूया ऑप्शन क्रमांक दोन पुढे घ्या परत स्थानिक किमतीवरचाच प्रश्न आहे जास्त अवघड असं काही नाहीये त्याच्यात ठीक आहे सहा उजवीकडील सहाची स्थानिक किंमत डावीकडील सहाच्या बघा दोन्ही संख्येची स्थानिक किंमत घेऊया उजवीकडील स्थानिक किंमत आता इकडची इकडची हे 8.6346 असा प्रश्न या सहाची स्थानिक किंमत किती ती आहे 0. किती संख्या राहिल्यात एक दोन तीन एवढी हे कोणते आहेत हे आहेत उजवीकडील डावीकडील या सहाची स्थानिक किंमत काय सहा पुढे काहीच नाहीये पॉइंट मग आता बघा प्रश्न काय म्हणतोय उजवीकडील सहाची स्थानिक किंमत डावीकडील सहाच्या ठीक आहे डावीकडील सहाच्या याचा भागाकार करून घ्या भागाकार करायचं म्हणल्यावर घर सारखे करावे लागतील वर घर चार खाली सुद्धा चार घर ठीक आहे चार घर केले आता बघा चार घर केल्यानंतर पुढे काय होईल तर पुढे भागाकार जर केला तर ते दिसायला लागेल सहा छेद भागाकारात सहा हजार सहा एक सहा सहा एक सहा एक छेद हजार म्हणजे याला जर तुम्ही कन्वर्ट केलं तर ते 0.001 तीन घर सोडून पण आता याचं कन्वर्जन कसं करतात तर एक गुणिला दहाचा वजा तिसरा एक ने गुणलं म्हणून काही फरक पडत नाही म्हणून दहाचा वजा तिसरा असं तुमचं ऑप्शन यायला पाहिजे दहाचा वजा तिसरा ऑप्शन क्रमांक तीन चला पुढे घेऊया पुढचा प्रश्न नऊची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक नऊची स्थानिक किंमत किती आहे पुढे स्थानिक किमतीवरचे प्रश्न आहेत आणखी अवघड प्रश्न पुढे आहेत खूप जबरदस्त प्रश्न आहेत पाहून घेऊया एवढं काही अवघड नाहीये नऊची स्थानिक किंमत बघा ते काय 56.91 याची स्थानिक किंमत नऊची स्थानिक किंमत नऊ आणि पुढे संख्या किती आहे तीन दर्शनी किंमत जी दिसते तीच असते त्यात वेगळं काहीच नसते दर्शनी किंमत नव्हे या दोन्ही मधला फरक फरक जर काढला तर ते 1998 वजाबाकी करून घ्या आता वजाबाकी सांगत मी काय बसत नाही तुम्हाला काही वजाबाकी आल्या पाहिजे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे जास्त डिटेल शिकायचं असेल तर कोर्स आहेच पुढे 0.06 × m = 36 तर यम बरोबर किती असा प्रश्न आहे ठीक आहे यम बरोबर हे गुणाकारात इकडे भागाकारात जातील 36/0.06 खाली घर दोन वर पॉइंट नाही मग पॉइंट नाही म्हणजे कुठे असतो सर्वात शेवटी असतो आणि इथे दोन करायला ठीक आहे काय वाटत मग भागून घ्या तर हे येतील 36/6 असं तुमचं काय येईल उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार काहीच वाद नाही पुढे बघा 54 प्रश्न एक कोटी कोटी म्हणजे एक वर किती शून्य आता कोटी बघा एक कोटी लिहा आणि शून्य मोजून घ्या इझी आहे ठीक आहे मग बघा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी ठीक आहे एक कोटी व्यवस्थित दिसत ठीक आहे एकच मिनिट एक कोटी तर प्रश्न असा आहे 10 म्हणजे एक वर शून्य किती तर हे 10 झालेत बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी मग 10 वर शून्य किती असा प्रश्न आहे त
तर 2, 4, 6, 8 8 0 असतात कशावर, तर 10 कोटीवर. ठीक आहे, लिहून घ्यायचं आणि सोडवायचं, इझी होतं, जास्त काय अवघड नव्हतं. पुढचा प्रश्न बघूया. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय आहे, आन्सर आहे 8. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. या टाईपचा प्रश्न आधी झालेल्या गट क ला सुद्धा आला होता, आणि त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं या टाईपचा प्रश्न आला की काय उत्तर असते ते. किंवा तुम्ही जर आपले कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल तर त्या टाईपमध्ये मी हे सांगण्यात आलेलं होतं. प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. आता प्रॉब्लेम काय असतो की आपल्याला सवय असते, आपल्या शिक्षक लोकांना आपल्याला सांगितलेलं असते की हा प्रश्न आला की शॉर्टकट वापरा, तो प्रश्न आला की तो शॉर्टकट वापरा. इथे शॉर्टकटचं नाहीच आहे, इथे गणिताचा रंग आहे, एक वेगळाच रंग आहे. कसा वेगळा रंग आहे बघा. तर इथे जर तुम्ही लक्षात घेतलं तर गणित असं आहे रिएलिटीत, 45 × 90. ठीक आहे, अधिक पुढे काय म्हणते, 1/3 × 1350 वजा 2/15 × 270 असं गणित आहे. आता या टाईपचं जे गणित आहे, या टाईपच्या गणितात काय घडतंय बघा. या टाईपच्या गणितात घडतंय असं की तुम्ही ध्यान धरून जर बघितलं तर मी काय म्हणतो, ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करावी लागते त्यावेळेस छेद कसा लागतो, तर छेद सारखा लागतो. तुम्ही गुणाकार करून पहा, प्रत्येक ठिकाणी शेवटी 0, 0, 0 आहे. 9 × 45, 3 × 15, 7 × 35 म्हणजे शेवटचे जे अंक आहेत हे सुद्धा सारखे. याचा अर्थ काय की याचा जो गुणाकार आहे या तिन्हीचा, त्या तिन्हीचा गुणाकार सारखाच असायला पाहिजे. आता ते नसेल समजत तर त्यांनी काय केलंय, समजा एका छेदात लिहिले 12 लिहिण्याच्या ऐवजी 1/12 + 1/12 + 2/12 याचं उत्तर किती येणार आहे, 0 येणार आहे. पण त्यांनी याच गणिताला पलटून लिहिलं, 12 एका ठिकाणी लिहिलं 1 × 12, एका ठिकाणी लिहिलं 2 × 6, किंवा इथे लिहिलं 2, 3 × 4, आणि एका ठिकाणी लिहिलं 2/3 × 4 असं काहीतरी वेगळं वेगळं लिहिलं. मग आपण याच गोष्टीत आरबळून बसलो की खाली गुणाकार आहे, काय करू काय करू, काहीच करू नको. गुणाकार करून पहा, तुला डायरेक्ट समजून येईल की हे एकच गणित, हे सगळं एकच संख्या आहे, पण तिच्या वेगळ्या वेगळ्या संख्येचे अवयव देण्यात आलेले आहेत. गुणाकार करून पहा, 0, 9/5, 45, 7 × 4, 9 × 36, 4, 40 वजा इकडे 1/0, 3 × 5, 15 चाला 1, 3 × 9, 1, 10 चाला 1, 3 × 3, 1, 4 बघा वजा 2/0, 0, 15 × 5, 15 × 7, 105, 7 × 10, 15 × 2, 30, 10, 40 छेद सगळा सारखाच आहे. एकाच गोष्टीला वेगळ्या 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 प्रकारे तोडून लिहिण्यात आलं. म्हणजे 4050 वेगळे वेगळ्या अवयवाचा गुणाकार दिलेला आहे आणि आपल्याला भुलवायचा प्रयत्न केला. एवढं इझी गणित आहे, याचं डायरेक्ट उत्तर माहीत राहते ते किती येते ते मी आधी सांगितलंय. कोर्समध्ये सुद्धा आपल्या हे गणित आहे. ठीक आहे, तर आधी सांगितलंय की असा टाईपचं गणित आलं तर उत्तर काय असते, सर्रास 0 असते. नसल जमत गुणाकार करून पहा, सर्व छेद सारखा झाला मग मी सर्व छेदाबद्दल एकच छेद लिहू शकतो आणि हे एक सॉरी हे अधिक आहे इथे वजा आहे. ठीक आहे, मग 1 × 1 = 2, 2 + 2 = 0 आणि शून्याला कशानेही भागा, उत्तर काय येणार, 0 येणार आहे. मग तुमचं उत्तर काय आहे, तर डेफिनेटली उत्तर काय आहे तुमचं या प्रश्नाचं, तर 0 आहे. ठीक आहे, असे प्रश्न असतात ज्यावेळेस आपण शॉर्टकट पाठ करतो ना, किंवा या प्रश्नाला हा शॉर्टकट, त्या प्रश्नाला तो शॉर्टकट, आणि प्रश्न काय करते मग आपल्यासोबत खेळायला लागते. तर प्रश्नाचा शॉर्टकट नाही, प्रश्नामागचा कन्सेप्ट माहीत असला पाहिजे. शॉर्टकट पाठ करून गणित होत नसते, त्यांना फक्त तेवढ्याच टाईपचे गणित येत असतात. वेगळ्या टाईपचं गणित फिरलं वेगळं आलं ते येत नाही. ठीक आहे, त्यासाठी गणिताची कृपादृष्टी आपल्यावर पाहिजे असते. ठीक आहे, या संख्येतील 7 अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती, खूप सोपा प्रश्न आहे ह्या सांगण्याचा. बघा, स्थानिक किंमत कशी काढायची, 7 × 2, 0 दर्शनी किंमत तीच असते, वजाबाकी करून घ्या, शेवटचा आकडा 3 येणार आहे. शेवटचा आकडा 3 असल्यापेक्षा 7 × 7 = 693 घ्या, तुमचा आन्सर आलेला आहे डायरेक्ट आन्सर 693. ठीक आहे, चला 693 ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर पुढचा प्रश्न काय म्हणते, 73.346 व 52.294 या दोन संख्यामधील 4 स्थानिक किमतीतील फरक किती. तर बघा, पहिल्यांदा जर मी ही संख्या लिहिली काय 73.346 आणि
या चारची जर मी स्थानिक किंमत घेतली तर ती काय आहे? आता बघा, पॉइंट मधल्या संख्येची स्थानिक किंमत कशी काढतात? चार शून्य इथे पॉइंट, इकडे शून्य, फक्त तीच संख्या लिहायची, बाकीचं काय लिहायचं? शून्य शून्य लिहून टाकायचं. पलीकडचे जे आहेत 52.294 या चारची स्थानिक किंमत चार दोन शून्य. पॉइंट असला की अलीकडे शून्य आणि जर संख्या पूर्ण असेल तर पलीकडे शून्य. या दोन्ही मधला फरक, फरक कसा काढायचा? घर सारखे करून घ्यायचे आणि वजाबाकी करायची. 40 मधून 4 गेले 36, इथं 3 घर आहेत, इथं 3 घर आहेत, 3 घर सोडून पॉइंट 0.036. ऑप्शन क्रमांक 3. चला पुढे, ऑप्शन क्रमांक 3 पुढचा प्रश्न बघूया. तर खालील खालील अंक मालेत एक हा अंक डावीकडून उजव्या स्थानाकडे आहे, डावीकडे एक हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे? डावीकडून, ठीक आहे. अंक मालिका जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर डावीकडून म्हणजे इकडच्या साईडनं मोजून घ्या, इथेच मोजून दाखवतो मी. हे 45 म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 व्या ठिकाणावर आहे. 58 नंबरचा प्रश्न उत्तर किती येते? 8 वं ठिकाण, ठीक आहे, 8 व्या ठिकाणावर आहे. 8 व्या ठिकाणावर. पुढे घेऊया पुढचा प्रश्न. हा प्रश्न सुद्धा मी पेपरमध्ये, सॉरी, मी कशात घेतलेला आहे? आपल्या संचात घेतलेला आहे, ठीक आहे. याचा प्रश्न सोडवायचा कसा हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय. 8 अधिक 88 अधिक 888 अधिक 8888 आपल्या नोट्स मधलाच आहे हा, आणि 3-4 वर्ष झाले मी हा प्रश्न शिकवतोय, हेही त्याच्या मागचं हे आहे. पहिल्याच दिवशी, पहिल्याच भागात जर तुम्ही कोर्स ओपन केला तर पहिल्याच भागात शेवटी शेवटी हा प्रश्न शिकवला जातो, ठीक आहे. आणि लोक म्हणतात की बेरीज उतराखेर प्रश्न येत नाहीत. 8 1 8 2 16 8 3 24 8 4 32 8 1 8 2 16 8 3 24 24 3 27 शेवटी 72 असलेले ऑप्शन दोन आहेत. पुढे 8 2 16 आणि 2 18 872 असलेलं ऑप्शन, सॉरी काहीतरी आपलं, एकच मिनिट, 8 2 24 3 27 8 4 2 8 2 16 आणि 2 18 7 1 8 1 9 हे असं उत्तर यायला पाहिजे. 98 72 ऑप्शन क्रमांक काय? तर 1 98 72 हे त्याचं आन्सर आलेलं आहे. पुढे चला, आता इथे थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली, ती मी व्यवस्थित करून घेतो. इथे 90 पर्यंत बेरीज केलेली आहे, ठीक आहे. 90 पर्यंत जर बेरीज केली तर बरोबर काय असा प्रश्न विचारलेला आहे. काय वाद नाही, बघा, बेरीज करायची, कुठलीही बेरीज करायची असली तर जोड्या पाडायच्या, हे मी तुम्हाला आधीच्या भागात सुद्धा शिकवलेलं आहे. मग 5 अधिक 10 अधिक 15 टिंब 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 टिंब, इकडे 90 आहे, त्याच्या अलीकडे 85 आहे ना, ठीक आहे. अशा प्रकारे या अंक मालिकेची बेरीज करायची. हा टॉपिक सुद्धा घेतलेला आहे व्यवस्थित. पहिल्याची आणि शेवटच्याची बेरीज 95 घेतलेली. आता मला सांगा, या सगळ्या संख्या मालेत संख्या किती येतात? तर त्या आहेत 18. कस काय 18? तर 5 10 15 पाचचा पाढा 18 पर्यंत म्हणला त्याच वेळेस 90 येणार आहेत. मग संख्या आहेत 18, त्याच्या जोड्या किती पडतील? जोड्या पडतील 9, आणि जोड्या 9 पडतील तर जोड्याने याला गुणा. 9 5 45 4 9 81 4 85 855 हे तुमचं काय आलेलं आहे आन्सर? आलेलं आहे 855, ऑप्शन क्रमांक 2. आता बघा, हा सुद्धा प्रश्न जो 61 नंबरचा प्रश्न आहे, हा सुद्धा आधी PSI STI ला येऊन गेलेला आहे, याचं मोठं वर्जन. आणि मी हा प्रश्न सुद्धा पहिल्याच लेक्चरमध्ये क्लिअर केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे कोर्समध्ये अशा प्रकारची माहिती आहे की जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न कधीही हुकणार नाही. याच टाईपचा प्रश्न आहे, फक्त इथे जिथे 9 दिसतात 9 पद तिथे 18 पदाचा प्रश्न PSI STI ला येऊन गेलेला आहे ऑलरेडी. मग त्याचं छोटं रूप बनवून तुम्हाला काय केलं, वाढण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आधीचे जे पेपर आहेत, फक्त पोलीस भरतीच नाही तर आधीचे जेही PSI STI यातले जेही प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न घेऊन ठेवलेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रश्न तुमचा हुकणार नाही. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आधीच सांगण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, 20 प्रश्न झालेत. आपण पुढचे 61 पासूनचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय करूया, पुढच्या भागात पाहूया, ठीक आहे. भेटूया पुढच्या भागात.